ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गावातील वाद विकोपाला गेलेला आपण अनेक वेळा पाहिला आहे मात्र पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यातले चंडीगाव या गावात मागील बावीस वर्षात गावकऱ्यांनी सरपंचच पाहिलेला नाही चंडीगाव ग्रामपंचायत सरपंचपद आणि सातपैकी चार सदस्यपदांच्या जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित केल्याने या गावात निवडणूकच होत नाही गावात एकही एक अनुसूचित जमातीचा मतदार नसल्याने उमेदवार आणायचं कुठून असा प्रश्न या गावकऱ्यांसमोर मागील बावीस वर्षांपासून उभा आहे डहाणू तालुक्यातील असलेले हे चंडीगाव ग्रामपंचायत गावातील लोकसंख्या एक हजार तीनशेच्या घरात तर साडेनऊशेच्या जवळपास मतदार गावातील बहुतांशी कुटुंब हे कुणबी समाजाची मात्र जिल्ह्यात लागू असलेला पेसा कायदा यामुळे या भागातील सर्व ग्रामपंचायतींवर सरपंच आणि सदस्य पदांच्या जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्या आहेत मात्र चंदीगाव या ग्रामपंचायत हद्दीत एकही अनुसूचित जमातीचा मतदार नसल्याने मागील बावीस वर्षात येथे सरपंचच झालेला नाही सरपंच पदासह सातपैकी चार जागा या आदिवासी समाजासाठी राखीव असल्याने या चारही जागा रिक्तच राहिल्या आहेत उर्वरित तीन सदस्य निवडून येऊन करतील तरी काय असा प्रश्न या गावकऱ्यांसमोर उभा राहिल्याने या ग्रामपंचायतीत सदस्यांच्या सर्व जागाही मागील बावीस वर्षात कोणीच लढवल्या नाहीत त्यामुळे मागील बावीस वर्षात या ग्रामपंचायतीत ना सरपंच आहेत ना ग्रामपंचायत सदस्य निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स प्रमाणे नेहमी तिथे निवडणूक प्रक्रिया राबवली जाते परंतु संबंधित ग्रामपंचायतीमध्ये त्या प्रवर्गासाठी जे आरक्षित प्रवर्ग आहेत त्यासाठी कोणताही उमेदवारी अर्ज अर्जरित्या दाखल केला जात नाही त्यामुळे तिथे निवडणूक प्रक्रिया होत नाही आणि निवडणूक प्रक्रिया होत नसल्या कारणाने मागील कित्येक वर्षापासून तिथे प्रशासक कार्यरत आहेत ग्रामपंचायत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ही ग्रामपंचायत आहे संपूर्ण डहाणू तालुका हा अनुसूचित जमातीखाली असल्याकारणाने चंडीगाव देखील त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि हा संपूर्ण तालुका अनुसूचित जमातीखाली असल्या कारणाने जेव्हा एकोणीसशे त्र्याहत्तरची घटना दुरुस्ती झाली ग्रामविकास विभागामध्ये अमेंडमेंट झाला त्यावेळेला त्या अमेंडमेंटमध्ये संपूर्ण ग्रामपंचायतीच्या प्रत्येक ग्रामपंचायती सरपंच हे आरक्षित झाले आणि निम्म्यापेक्षा जास्त जागा म्हणजे आता ही सात जा सात जागा सात जागा आहेत त्या जा ग्रामपंचायतीच्या त्या जा, सात जागेमध्ये चार जागा अनु आरक्षित करण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी या गावामध्ये अनुसूचित जमातीचा एकही कॅन्डिडेट नाही एकही माणूस नाही एक एकही मतदार नाही त्याच्यामुळे तो फॉर्म भरू शकत नाही म्हणजे ही आणि जे उर्वरित तीन, जा तीन जागा ज्या आहेत त्या तीन जागा ओबीसी आणि खुल्या वर्गासाठी असाव्यात असं मला वाटतं तर ह्या तीन जागेमध्ये कोणीही इच्छुक फॉर्म भरण्यास तयार नाही कारण काही जर बॉडीच स्टँड होत नसेल किंवा बॉडीज जर कामकाज करू शकत नाही असेल तर त्याला काही उपयोग नाही म्हणून कोणी इच्छुक नाही यासाठी या का यासाठी तर एक आहे की अनुसूचित जमाती खाली आरक्षित सरपंच असल्या कारणा कारणाने हे पद तेव्हापासून रिकामी आहे रिक्त आहे आता बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत कारभाराच्या त्या प्रशासक आणि ग्रामसेवक यांच्या हो, अखत्याऱ्याखाली येतात प्रशासक हा गव्हर्नमेंट मार्फत नेमला जातो आणि त्या फक्त म्हणजे ज्या आपल्या ज्या ग्रामसभा आहेत त्या ग्रामसभेमार्फत बरेचसे काही निर्णय घेणे आवश्यक आहे परंतु हे जे आहे ग्राम ग्रामसभेचा जे कारभार आहे तो प्रशासकाच्या हात अखत्याऱ्याखाली येत असल्यामुळे गावामध्ये रस्ता म्हणा किंवा पाणी पुरवठा शिक्षणाच्या काही गोष्टी आहेत ह्या त्या त्यापासून होण्या होतात परंतु तेवढ्याशा प्रभावीपणे आपल्याला करता येत नाही आणि प्रभावीपणे होत नाही सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यही ग्रामपंचायतीत नसल्याने या ग्रामपंचायतीचा कारभार हा प्रशासक आणि ग्रामविकास अधिकारीच पाहतात मात्र या सगळ्यांमुळे गावातील विकास कामांना खीळ बसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांकडून करण्यात येतोय सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य नसल्याने गावकरीही ग्रामसभा आणि मासिक सभेकडे पाठ फिरवित आहेत आपलं कोणी ऐकणार नसल्याचे सांगत येथील गावकरी गावातील समस्यांचा पाडा वाचत आहेत हा प्रश्न गुंतागुंतीचा असला तरी सरकारने याची दखल घेऊन संपूर्ण गाव हे अनुसूचित जमाती विरहित असल्याने इतर समाजांना सरपंच आणि उमेदवार पदांची संधी द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे गावात सरपंच नसल्यामुळे तशी तसे तर कामं होतच आहेत कारण का प्रशासक पण इकडे वर्षभर झाले बघितलेले पण नाहीत कोणीच नाही बघितले आणि सरपंच नसल्यामुळे कुठलंही मिटिंगला वगैरे ठराव वगैरे पास होत नाही त्याच्यामुळे बरीचशी कामं होत नाही जसं का लायटीचं काम आहे आता रस्ता तर तुम्ही बघतात आहात रस्ता जवळजवळ एक दहा वर्ष झाले तो रस्ता पण बनलेला नाही आहे परत जी कामं आहेत स्मशानभूमीची कामं आहेत ती झालेली म्हणजे स्मशानभूमी नादुरुस्त झालेली आहे असे अनेक कामं आहेत आणि ग्रामसेविका ह्या दोन ठिकाणी असल्यामुळे त्या फक्त तीन दिवस इकडे येतात त्या पण इकडे फुल टाइम नसतात मग सगळा कचरा इथे टाकला जातो म्हणजे भरतीच पाणी वगैरे आलं का सगळा कचरा अंगणवाडीतच सेवन राहत मग ते सुकल्यानंतर ते साफसफाई आम्हाला सगळं करावं लागते भरती आली का मला उचलून घेऊन यायला लागते ला मुलांना तिथून येतात ग्रामपंचायत वगैरे पण सांगून जातात काय करून दिवस करून पण अजून काही आलेलं नाही रस्ता वगैरे करायला पण त्या लोकांनी अजून नाही करून दिलेला खरं म्हणजे मागील बावीस वर्षात या गावातील ग्रामस्थांनी ना कधी ग्रामपंचायतीचा प्रचार केला ना ग्रामपंचायतीसाठी मतदान केलं मात्र या सगळ्यात येथील प्रश्न कायम तसेच आहेत त्यामुळे सरकारने या तातडीने हस्तक्षेप करून यावर मार्ग काढण्याची गरज भासू लागली आहे ग्रामविकास अधिकारी आणि प्रशासक हे एखाद्या मिटिंगसाठी तालुक्याच्या ठिकाणी गेल्यास हे कार्यालय बंद अवस्थेत पाहायला मिळते त्यामुळे महत्वाच्या दाखल्यांसाठीही येथे नागरिकांना पायपीट करावी लागते प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्क डहाणू